मीरा आणि अमीरा, मीरा आणि मी आमच्या दोघींची टीम आहे. ती माझ्यासाठी जगातली सर्वात आवडती व्यक्ती आहे. का टाऊक आहे का? कारण फक्त तीच मला पाहू शकते ना. तिला जे जे आवडतं ते मलाही आवडतं, मला जे जे आवडतं ते तिला आवडतं. आमची नावं सुद्धा सारखीच वाटतात ना, मीरा आणि अमीरा. तिच्याबाबत जे जे घडतं तेच माझ्याबाबत घडतं. माझा अजून एक दात पडला असं ती म्हणते तेव्हाच माझाही एक काटा गळून पडलेला असतो. कधी कधी मात्र आम्ही एकमेकांपेक्षा वेगळे असतो. हा, मीरा नवनवी संकट ओढवून घेते आणि मी मात्र त्यांना पळवून लावते. म्हणजे त्या दिवशी पाऊस पडत होता तेव्हा शी बाबा आता आपल्याला बाहेर खेळता येणार नाही म्हणून मीरा तणतणत होती. पण माझ्याकडे त्यावर एक युक्ती होती ना. आम्ही दोघी मग कागदाच्या होड्यांमधून फिरायला गेलो. शाळा सुरू झाली तेव्हा मीरा काळजीत पडली होती. मला कोणी मित्रच नाही मिळाला तर तू माझ्याशी मैत्री केलीयस की नाही? आता जा पाहू, माझ्यासारखी अजून कुणाशी तरी मैत्री कर, मी तिला समजावलं. आता गोष्ट सांगायची माझी पाळी, ऐका. हा, जगामध्ये मला अमीरा सगळ्यात जास्त आवडते. का ठाऊक आहे? ती सगळ्या गोष्टींकडे बरोबर उलट्या बाजूने पाहते, मलाही वेगळ्या बाजूने बघता यावं म्हणून. अमीरा कुठल्याच भांडणात मला एकटीला सोडत नाही. ती स्वतः फार मदत करू शकत नसली तरीही रोजच्या साध्या दिवसाला अमीरा अगदी साहसानं भरलेला बनवते. म्हणजे जसं त्या दिवशी आम्हाला चकलीच्या कोड्यातून बाहेर पडायचं होतं त्या दिवसासारखं. हो ना, चल आपण हे कोडं खाऊनच टाकूया, अमीरा म्हणाली होती. अमीरा म्हणते असं, आमच्या दोघींचीच एक टीम आहे.